दुसरा इतिहास अध्याय 12। रहबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला तेव्हा त्याने व त्याचबरोबर सर्व इस्रायलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले। त्याच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी मिसर देशाचा राजा शिशक यरुश्लेमेवर चाल करून आला, कारण त्याने परमेश्वराचा अपराध केला। 1200 रथ व 60,000 स्वार घेऊन त्याने यरुश्लेमेवर स्वारी केली। मिस्रातून त्याचबरोबर लुबी, सुक्की व कुशी हे लोक आले, ते असंख्य होते। यहुदाची तटबंदी नगरे घेत घेत तो यरुश्लेमेपर्यंत आला। तेव्हा रहबाम व यहुदाचे सरदार शिशकाच्या भीतीने यरुश्लेमेत एकत्र मिळाले असता त्याचकडे शमाया संदेष्टा येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तुम्ही मला सोडिले म्हणून मीही तुम्हाला सोडून तुम्हास शिशकाच्या हाती दिले आहे। तेव्हा इस्रायलाचे सरदार व राजा हे दीन झाले व म्हणू लागले की परमेश्वर न्यायी आहे। ते दीन झाले आहेत असे परमेश्वराने पाहिले तेव्हा परमेश्वराचे वचन शमायास प्राप्त झाले की ते दीन झाले आहेत, यास्तव मी त्यांचा नाश करणार नाही, मी लवकरच त्यांचा बचाव करीन। माझ्या क्रोधाचा वर्षाव शिशकाच्या हस्ते मी यरुश्लेमेवर करणार नाही। माझी सेवा व इतर देशातील राजांची सेवा यातील भेद त्यास कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील। मिसर देशाचा राजा शिशक याने यरुश्लेमेवर स्वारी केली। त्याने परमेश्वराच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले। सलमोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेल्या। रहबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनविल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणारे जे राजवाड्यांची रखवाली करीत असत त्यांच्या स्वाधीन त्या केल्या। राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा हे धावणारे त्या ढाली घेऊन पुढे चालत आणि मग त्या आपल्या चौकीत आणून ठेवीत। रहबाम दीन झाला तेव्हा परमेश्वराचा त्याजवरचा कोप शमला, त्याने त्याचा पुरा नाश केला नाही। शिवाय यहूदाच्या ठाई काही चांगल्या गोष्टी अद्याप राहिल्या होत्या। या प्रकारे रहबाम राजाने यरुश्लेमेत आपली मजबूती करून तेथे राज्य केले। रहबाम राज्य करू लागला तेव्हा तो 41 वर्षांचा होता व परमेश्वराने आपल्या नामाच्या निवासासाठी म्हणून जे यरुश्लेम नगर सर्व इस्रायल वंशातून निवडून घेतले होते तेथे त्याने 17 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव नामा, ती अमोनीण होती। जे वाईट ते त्याने केले, कारण परमेश्वराच्या भजनी त्याने चित्त लाविले नाही। रहबामाची अथपासून इतिपर्यंत कृत्ये शमाया संदेष्टा व इद्दो द्रष्टा यांच्या बखरीत वंशावळ्यांच्या क्रमानुसार लिहिलेली आहेत, नाहीत काय? रहबाम व यराबाम यांच्या नेहमी लढाया चालू असत। रहबाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, त्यास दाविदपुरात मूठ माती दिली। त्याच्या जागी त्याचा पुत्र अबिया राजा झाला।